जेडीसीसी बँक अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे खेवलकर या रणचंडिका दुर्गा मंडळ जुनेगाव मुक्ताईनगर येथे दुर्गा मातेची आरती करून मुक्ताईन मंदिर मार्गे कोथळी येथे जात असताना त्यांनी बॅक वॉटरच्या पाण्यात अर्ध बुडालेल्या एका इसमाचे राजू माळी यांच्या मदतीने प्राण वाचवून माणुसकी जपली आहे. स्मशानभूमीजवळील नाऱ्यातील बॅक वॉटरमधून एका व्यक्तीचा आवाज येत असल्याचं ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे खेवलकर यांना जाणवलं. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगून एक व्यक्ती नशेच्या अवस्थेत असून अर्धा पाण्यात आणि अर्धा बाहेर पडलेला त्यांना आढळून आला. ती व्यक्ती नशेत असल्यामुळं त्याला वरती येता येत नव्हतं. तो खोल पाण्यात पडण्याचा धोका होता तेव्हा रोहिणीताई यांनी लगेच गावात राजूभाऊ माळी यांना फोन करून बोलवले. 5 मिनिटात राजूभाऊ माळी, मनोज तळेले, संजय कोळी, पियुष महाजन, पवन खुरपडे, कैलास वंजारी, देवानंद वंजारी आदी कार्यकर्ते हजर झाले. त्यांनी खाली पाण्यात उतरून सदर इसमाला बाहेर काढले असता सदर व्यक्ती पिंपरी अकराऊत येथील बाळू पाटील असल्याचं लक्षात आलं. तेव्हा सदर व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलवून त्याच्या हवाली त्या व्यक्तीला करण्यात आलं. तेव्हा नातेवाईक यांनी ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे खेवलकर यांचं आभार मानलं.